एकवीरा देवी दुर्गा परमेश्वरी जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा समिती यांच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन कार्ला येथे करण्यात आलं होतं. कार्ला येथील दुर्गा परमेश्वरी मंदिर परिसरात संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्यामध्ये 3000 वर वराडी मंडळी सहभागी झाली होती. भोजन व्यवस्था जागा आर्थिक मदत करून श्री चित्रपूर मठ शिराली व कार्ला दुर्गा परमेश्वरी मंदिराचे मठाधिपती सद्योजात शंकराश्रम स्वामीजी व विश्वस्त श्री ट्रस्ट यांनी स्वामी परिज्ञाश्रम समाधी सनिधीच्या आशीर्वादाने याचे नियोजन केले होते. या सोहळ्यासाठी वधूवरांना शालू पोशाख दागिने संसार उपयोगी वस्तूंचे देणगीदार तसेच सोहळा समितीच्या वतीने वाटप करण्यात आले. या सामुदायिक विवाह समारंभास माऊलचे आमदार संजय बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, पुणे जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, राष्ट्रवादी महिला नेत्या सुनित्रा पवार, सेना नेते मच्छिंद्र खराडे, तळगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, योगेश भैया जगताप, भाजपा अध्यक्ष प्रशांत ढोरे, मावळ माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, जिल्हा बँक उपाध्यक्ष अर्चना घारे, सरपंच अश्विनी हुळावळे, साखर कारखाना संचालक ज्ञानेश्वर शिंदे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, माजी सभापती शरदराव हुळावळे, दुर्गा परमेश्वरी ट्रस्टचे अजय शिरोली, पोलीस पाटील संजय जाधव, अनिल पडवळ, सागर हुळावळे, गणपत भानुसगरे, जितेंद्र बोत्रे, बिनेशभाई इनामदार, अरुण भानुसगरे, संभाजी भानुसगरे, एकनाथ गायकवाड, मनोज देशमुख, गणपत भानुसगरे, तुकाराम हुळावळे, रामभाऊ गोंते, रोहिदास हुळावळे, संतोष गायकवाड, सागर जाधव, रमेश पडवळ, भाऊ हुळावळे, अमोल हुळावळे, भगवान कोणपर, ज्ञानेश्वर हुळावळे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ विवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते. या सोहळ्याचे आयोजन सोहळा समितीचे संस्थापक भाई भारत मोरे, दीपक शेठ हुळावळे, मिलिंद बोत्रे, अध्यक्ष बोमनराव माने, कार्याध्यक्ष गुलाबराव तिकोने, खजिनदार नंदकुमार पद्मुले, सदस्य अजय शिराली, किरण हुळावळे, रघुनाथ मराठे, सुरेश गायकवाड, संजय देवकर, मनोज देशमुख, राजू देवकर, मधुकर पडवळ, बाळासाहेब येळे यांनी केले. प्रास्ताविक भाई भरत मोरे, सूत्रसंचालन तानाजी पडवळ, अमोल केदारी यांनी केले, तर आभार किरण हुळावळे यांनी मानले.